हाथ मे चेंडू है समोर है संतोष डिसले तो दुसर बाजूला प्रदीप अर्थात पैडी चला थोड़ा स्पीडअप करू प्रोत्साहन देव मित्रों फाइनल पहला चेंडू टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या एक ओवर ची का होईना मात्र फाइनल आम्ही खेळवणार थोड़ा स्पीडअप करूया मित्रांनो सनबूर संघ जेवढा वेळ तुम्ही घ्याल तुम्हालाच नंतर बॅड लाईटचा सामना करायला लागू शकतो पहिल्याच बॉलवर इथे संतोष डिसलेने फटका खेचलाय मात्र इथे खूप अफलातून कॅच पकडलाय अर्थात इंद्रजीत जाधव आपण पाहिलं तर त्याने हा झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलवर बिग ब्लो जिती संघाला संतोष डिसले बाद आणि आता उर्वरित पाच चेंडूंसाठी आपण पाहतोय राहुल खांडेकर मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतोय इरादे स्पष्ट केले होते संतोष डिसने की आम्हाला सात चेंडू खेळायचे त्यामुळे प्रत्येक चेंडूवर आक्रमणच करायचे सिंगल डबल्सवर आम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचंच नाहीये आणि इथे मात्र प्रयत्न चांगला मात्र डिस्टन्स कव्हर नाही झाला आणि त्यामुळे हा चेंडू हातामध्ये विसावलाय यावेळेस खूप चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे पण काय सांगतील यस 2200 रुपयांमध्ये ही धाव मिळते चेंडू अतिशय जवळून गेला यष्टनच्या वरून पूर्णपणे बीट केलं विकेट कीपरला देखील बीट केलंय आपण पाहिलं तर एक धाव मिळाली दुसऱ्या चेंडूवर एक धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली अतिरिक्त धाव 2200 रुपयांमध्ये स्ट्राइकिंग एंडला पुन्हा राहुल खांडेकर आरके आपल्याला पाहायला मिळेल थोडं स्पीडअप करूया आपण पाहतोय भरपूर अंधार घड्याळामध्ये 6:02 झाले तरी अजून फायनल सुरू आहे यावेळेस राहुल खांडेकरने जोर कसला गावलाय फटका आणि रोहित रुफ तात्याच्या हातामध्ये चेंडू आणि शिवा जाधव यांचा प्लॅन इथे खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालाय नवीन बॅट्समन चला प्लीज लवकर जायचंय बाबूरावजी आपण लवकर मैदानाकडे प्रस्थान करावं तर धावत जा पळत जा तीन बॉल झाले तीन बॉलवर एकच धाव आली आहे दोन विकेट शिवा जाधव का माझ्याकडे पहिल्या षटकाची जबाबदारी देतो माझा संघ का संघनायक माझ्यावर ठेवतो विश्वास नेहमी पहिल्या षटकासाठी आत्तापर्यंतचा इतिहास आपण जर पाहिलं तर सनबूर संघाकडनं वारंवार पहिलं षटक टाकलंय ते शिवा जाधव यांनीच आणि आजही एका ओव्हरच्या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडे चेंडू सोपवलाय आणि त्यांनी त्या दिलेल्या जबाबदारीचं आत्तापर्यंत तरी मात्र तंतोतंत पालन केले तीन चेंडूमध्ये एकच धाव दोन महत्वाचे गडी टिपलेत आता आपल्याला पाहायला मिळेल बाबूराव पाटील एंड ऑन टू द स्ट्राईक आखू टप्प्याचा बॉल आहे याला मात्र हुक केलंय धावा किती मिळतील पंच सांगतील यस इट्स मॅक्सिमम सिक्सर पहिल्या तीन चेंडूवर हेवी ठरले होते हावी ठरले होते शिवा जाधव मात्र चौथ्या चेंडूवर बाबूराव पाटील यांनी त्यांना गोलंदाजीचं विश्लेषण पूर्णपणे बदललंय षटकार आलाय धाव संख्या 7 जाऊन पोहोचली शेवटचे दोन बॉल शिल्लक चेंडू पाठवून द्यायचंय यस मॅच बॉल आलेला आहे शेवटचे दोन बॉल टू बॉल्स टू गो यावेळी चेंडू सोडून दिलाय चांगला निर्णय बाबूराव पाटील यांचा अतिरिक्त धाव मिळते एक्स्ट्रा व्हाईटच्या रूपामध्ये धाव संख्या पुढे सरकते 8 चांगलं क्रिकेट उत्तम क्रिकेट चांगलं चषक 2022 पर्व दुसरं यावेळेस देखील फटका मात्र फसलाय फसवलाय आणि इथे कॉलिंग नव्हतं कोणताही चेंडू पसार होताना पाहायला मिळतोय दोन धावा कंप्लीट झाल्यात तिसऱ्या धावेचा प्रयत्न तीन धावा कंप्लीट झाल्यात चौथ्या धावेसाठी पॅडीने मात्र रनअप सुरुवात केली आहे आणि डायरेक्ट थ्रो इथे मात्र आलाय आणि बाबूराव पाटील मात्र चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना बाद झाले तीन धावा मिळाल्यात धावसंख्या 11 जाऊन पोहोचते आणि एक बॉलचा खेळ शिल्लक आहे बाबूराव पाटील यांच्या विकेटचं पतन होत आहे यस अजय आलाय आता स्ट्राइकिंग एंडला शेवटचा बॉल पॅडी वाला मात्र एकही बॉल खेळायला मिळाला नाहीये किरण सर पॅडी नॉन स्ट्राइकलाच आहे आल्यापासून यावेळेस फ्लिक केलंय बॉल हवेत क्षेत्ररक्षक खाली आणि कॅच इथे पकडलीये शेवटच्या बॉलवर कोणती धाव येत नाहीये
आपण पाहिलं तर शैलेशने कॅश टिपली आहे. चला जिंती संघ मैदानात उतरा लगेच. चला चला उतरा, बॅट्समन येतील, तुम्ही उतरा, तुम्ही उतरा, लाईन अप करून उतरा. 11 धावा धाव फलकावर आहेत, 12 टार्गेट आहे. 11 धावा धाव फलकावर आणि 6 बॉलमध्ये आता 12 करायचे आहेत. कोण हरणार, कोण जिंकणार, कोण ठरणार विजेता, कोण ठरणार उपविजेता, हे मात्र येणारे 6 चेंडू या ठिकाणी निश्चित करतील. मित्रांनो, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे आयोजित चांगमल चषक 2022 पर्व दुसऱ्याचा मानकरी कोण ठरणार हे आता येणारे पुढचे 6 चेंडू ठरवतील. प्रयत्न केले 32 संघ, 32 मधले 4 संघ, 4 मधले सर्वोत्तम 2 आणि या 2 मधला सर्वोत्तम 1. खरं तर सर्वोत्तम सर्वच असतात, मात्र त्या दिवशी जो सर्वोत्तम खेळ करेल तोच सर्वोत्तम ठरत असतो. इतिहास झाला तो नोंदवला गेला, भविष्यकाळ पुढे येणार आहे, मात्र वर्तमानामध्ये तुम्ही काय कामगिरी करता हे मात्र लोकांच्या लक्षात राहील. ते मात्र चिरकाटलेल तो इतिहास या मैदानावर नोंदवला जाईल. चांगबल चषक 2022 च्या निमित्ताने 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. हा डीटर शिवा जाधव, तो दुसऱ्या बाजूला रणजित जाधव, चेंडू पाठवायचा मैदानामध्ये. 6 चेंडू 12 ची गरज आहे. जिंती संघ थोडं क्विक आगन करायचंय, थोडं लवकरात लवकर क्षेत्रक्षी सजावट आपण करायची आहे. येस, चेंडू मैदानामध्ये येतोय आता. कोणता तो गोलंदाज ज्याच्यावर दिली जाईल जबाबदारी या 6 चेंडूची, तो कोण असेल? सूरज असेल का, पॅडी का, असेल बाबूराव पाटील? 6 चेंडू 12 ची गरज आहे. येस, टार्गेट आपण पाहिलं तर 12 धावेचं टार्गेट आहे. 6 चेंडू 12 धावा. वा, एका साईडला आपण पाहिलं तर VCC सनबुर्ज संघ ओपनिंगला आपण ओपन करताना पाहतोय रणजित जाधव, गोलंदाजी माखवा आपण पाहिलं तर पॅडी, पहिला चेंडू स्वतः फिरलाय गरकन, यावे गोफन फिरले, यावे पुन्हा एकदा जातोय डीप मिड विकेटच्या धोक्यावरून. 6 धावासाठी आणखीन एक तुंग षटकार, बिग हिट. चेंडू कुठे इथला? इथे मात्र 5 चेंडू 6 ची गरज आहे. आता पहिल्याच बॉलवर इथे षटकार आलाय पॅडीच्या विरुद्ध. रणजित जाधव आपण पाहतोय, चेंडू दिसत नाहीये, आपल्याला दिसत नाहीये, कदाचित फलंदाजाने दिसत नसावा, मात्र गोलंदाजाच्या विरुद्ध ही खूप चांगली कामगिरी रणजित जाधवची आता राहिली आहे. यावेळेस खुलवा टप्प्याचा बॉल होता, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकते, 7 वर जाऊन पोहोचते. कुमार तू पटकन बाहेर आलास तर बरं होईल. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज आहे. 7 धावा धाव फलक्यावर आहेत. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल आहे, इथे थोडस फसवलंय. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते, शिवा जाधव स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. 1 धावने धाव फलक पुढे सरकलंय, 8 वर जाऊन पोहोचलंय. आता 3 चेंडू आणि किरण सर जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. अगदी बरोबर, फायनलचा मुकाबला आहे जिथे आपण पाहिलं तर अगदी समीकरण येणाऱ्या 3 चेंडू 4 धावेपर्यंत. पॅडी आहे ओव्हर द विकेट. ओहो ओहो ओहो, यावेळी मात्र पंचांकडे अपील, येस वायर मारेचा इशारा, व्हाईट बॉल आहे, थोडासा बाहेरून जातोय. सामन्यामध्ये ट्विस्ट येते, समोर आपण पाहिलं तर शिवा जाधव आहे. समीकरण आणखीन बदललं जातंय, 3 चेंडू 3 धावेचं समीकरण. फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी, फायनलची मॅच चांगबल चषक 2022 सारखी असावी. फायनलचा मुकाबला प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक, जिकडे तिकडे नजर मागा, सर्वीकडे प्रेक्षक. 500 लाईव्ह सध्या युट्यूब वरती सुरू आहे, फायनलची मॅच. ओहो, यावेळी घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र वेगाने. संतोष येतोय फेकी, यावेळी मात्र बॅकअप नाही, एकाच धावेवरती समाधान. 1 धाव येणारे, 2 चेंडू 2 धावेची गरज. हा हेल्टेज मुकाबला, या मॅच मध्ये पैसा वसूल मॅच आहे, आलेल्या प्रेक्षकांच्या पेट्रोलचा खर्च भरून देणारी मॅच आहे. आणि आज जो टीव्हीचा रिमोट सोडून मैदानाकडे आलाय त्याच्या किंमत भरून देणारा, वेळ भरून काढणारी मॅच, फायनलची मॅच. धोनी संघ तुल्यभर, धोनी संघ मातब्बर, धोनी संघ एका साईडला बाहुबली सारखा रणजित, तर दुसऱ्या साईडला ग्रेट खली सारखा पॅडी.
खलीबली खलीबली या मैच मध्ये नक्की होईल, कारण की चांगबल चषक 2022 चा फाइनल चा मुकाबला आहे। वॉर्ड मैच, 2 चेंडू 2 धावा, काय मैच आहे, धगधग धगधग प्रत्येकाची आहे। 2 चेंडू 2 पल्लूस्कूप, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावे या रणजितला चांगलं माहिती आहे, पायामध्ये काटा गेल्याने तलवार नाही तर सुईच वापरावी लागते, जे काम सुई करते ते तलवार नाही, शक्तीपेक्षा युक्ती बरी, युक्ती यावेळी बाहेर काढल्या। काय खेळ सध्या केला जातोय, फायनल 1 चेंडू 1 धाव, क्रिकेट आहे सर, फायनल व्हावी तशी होतीये, 1-sided नाही राहिली, शेवटच्या चेंडू पर्यंत सामना गेलाय, 1 चेंडू 1 ची गरज आहे। आपण पाहिलं तर मैदानावर भरपूर अंधार आहे, मात्र युट्यूबच्या प्रेक्षकांना मात्र क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट आपला योमसा MTC ला उच्च माध्यमातून असं वाटतं की 5:30 वाजलेत की काय युट्यूबवर पाहताना। नक्की ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी डोळ्यावरती हात ठेवा, ज्यांना ब्लड प्रेशर आहे तो निगोळी हातामध्ये ठेवा, ज्यांचे फोन व्हायब्रेट होतात त्यांनी सायलेंट करा। 1 चेंडू 1 धावेची गरज, फायनलचा मुकाबला, वा व्हॉट अ मॅच, पहा ओहो फिल्डिंग मध्ये रणनीत्या आखल्या जातात, हाय वोल्टेज मुकाबला, कलगी तुरा तू तु तुमे रण धुमारी, 1 चेंडू 1 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये कॅच साठी नाही, मात्र यावे VCC सनबूर संघ चांगबल चषक 2022 चा ठरतोय मानकरी। वॉर्ड मॅच, यस अफलातून कामगिरी आणि सनबूर संघ ठरला या विजयाचा शिल्पकार, मात्र नवलाई स्पोर्ट जिंती संघाला देखील शुभेच्छा असतील, उपविजेता ठरलाय पहा। मॅच संपल्यानंतर अक्षरशः गर्दी ज्या पद्धतीने ओसांडली आहे, गर्दी ज्या पद्धतीने हल्ली आहे, मैदानामध्ये गर्दीचं स्वरूप तुम्ही